आहे की आजच्या जर आपण कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट्सचा आकडा बघितला तर ते 100 पेक्षा कमी आहे आणि ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी रेटमध्ये तो 3.5% आलेला आहे. आणि उद्यापासून काय काय रिस्ट्रिक्शन्स आपण ओपन करणार त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. आपले माननीय एस पी साहेब हे उद्यापासून जे आपले नवीन रिस्ट्रिक्शन्स जे आम्ही कमी करणार आहे, नवीन रिस्ट्रिक्शन्स नाही म्हणणार, जे आपण कसा पद्धतीने अनलॉक करणार आहे तर त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये सांगणार. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आधी आपण लक्ष घालूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत अत्यावश्यक वस्तू आणि त्याच्या सेवांची दुकानं जी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू होती ती आता 7 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक गटात नसलेली इतर दुकाने, पण या इतर दुकानामधून शॉपिंग सेंटर असतील, मॉल असतील किंवा अशा स्वरूपाचे ज्या ठिकाणी एकत्रित मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन स्टँड अलोन शॉप्स म्हणतो, अशी दुकानंसुद्धा 7 ते 2 या वेळेत चालू राहतील. परंतु हे फक्त आठवड्यातले 5 दिवस, सोमवार ते शुक्रवार असणार, शनिवार रविवार मात्र हे सर्व दुकानं बंद राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अशा भागात आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तूंचं देखील ई कॉमर्सच्या माध्यमातून वितरण करता येईल. ई कॉमर्स म्हणजे प्रोफेशनल ई कॉमर्स असलं पाहिजे, मग ॲमेझॉन कुरिअर असेल, ब्लू डार्ट असेल, फ्लिपकार्ट असतील वगैरे वगैरे इतर गोष्टी. दुपारी 2 वाजल्यानंतर मात्र, महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या, दुपारी 2 वाजल्यानंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालींवरती निर्बंध राहणार आहेत. दुकानांना या पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार नाही. बऱ्यापैकी आधीच्या आदेशांमध्ये ज्या पद्धतीने अंमलबजावणी करत होते त्याच पद्धतीने आताही केली जाणार आहे, विशेषतः या बाबींवरती. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक समारंभासाठी 25 व्यक्तींच्या मर्यादेत ते कार्यक्रम स्वगृही पार पाडायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत समारंभाचा कालावधी हा 2 तासापेक्षा जास्त असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. अंत्यविधीस 20 व्यक्तींना परवानगी असेल. पुढचा मुद्दा आहे की राज्यात राज्याबाहेर कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परवानगी असेल आणि त्याचा म्हणजे प्रवासाची परवानगी आणि त्याचा पुरावा म्हणून परीक्षेचे प्रवेशपत्र हालचालीसाठी प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येईल. काही आंतरजिल्हा प्रवास असणार आहे तर ती प्रवास आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे आधीच्या नियमांप्रमाणेच चालू राहील. त्यामुळे आपल्या सर्वांना सद्यस्थितीमध्ये तरी मी सांगू इच्छितो की पासची जी सिस्टीम आहे ती अजूनही लागू असणार आहे आणि आपण आपल्या आंतरजिल्हा प्रवासासाठी ती वापरणार आहोत. सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स येथे पार्सल सुविधा, होम डिलिव्हरीची परवानगी असेल. ज्या ठिकाणी रेस्टॉरंट्स आहेत, जिथं निवासी व्यवस्था असते, लॉजिंग असतं, त्या ठिकाणचे जे रेस्टॉरंट्स आहेत त्या रेस्टॉरंट्समधली लोकं तिथे राहणाऱ्या लोकांना, इन हाऊस गेस्ट यांना रूम डिलिव्हरी देऊ शकतील. वर्तमानपत्रे छपाई, विक्री आणि वितरण हे देखील दुपारी 2 वाजेपर्यंत याला देखील परवानगी असणार असेल. मात्र सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस सद्यस्थितीमध्ये तरी बंद राहतील. विद्यापीठाने मात्र निर्धारित केलेल्या परीक्षा या कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेता येऊ शकतील. यादी सर्व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, क्रीडा प्रकार, व्यायाम शाळे, क्रीडा संकुले इत्यादी बंद राहणार आहेत 5 दिवस. शनिवार रविवार मात्र काटेकोर कडक पद्धतीचा अंमलबजावणीचा कार्यकाळ राहील. जिल्ह्यातील आपल्या परिसरातील समस्या, अडचणी असल्यास आम्हाला कळवा. तुमची बातमी तुमच्या फोटो सहित आम्ही ABN News चॅनेल मध्ये प्रसारित करू.